hated Sapiola. Nebola. ये किचन चलाकून नाही तुम्ही जरा हे किचन चलाकून नाही हे एकाच त्याची पिशवी आहे ना तिथं असं लॉम काढलं होतं तर मी काय म्हणलं मी वायर बिर ठेवला असं तिथं लॉम काढून त्याच्यात त्याचं तोंड होतं तोंड नाही बघितलं त्या सापटीतनं तो गेला इकडे गेला का हॅड्रा ह्या इकडे गेला पण गेला कुठं काय माहित तू कुठे चालली तिकडेच गेला तो साप कोणता आहे आणि कुठे येऊन बसलाय किचनच्या ट्रॉली मध्ये भांड्यांवर येऊन बसलाय साप साप बिनविषारी आहे कवड्या जातीचा साप किचन टॉयलेट बाथरूम या ठिकाणी या सापाचं प्रमाण खूप जास्त आढळते मित्रांनो त्याचं रिझन हे की आपण किचन बाथरूम टॉयलेट अशा एरियामध्ये एक बल्ब लावलेला असतो आणि त्या बल्बच्या अवतीभोवती छोटे छोटे किडे फिरतात आणि त्या किड्यांना खायला पाल येत असते आणि पालीला खायला हा साप येत असतो पाल हे याचं मुख्य खाद्य याला कवड्या नावाने ओळखलं जातं मराठीमध्ये इंग्लिशमध्ये वॉल स्नेक साप बघून घ्या कसं ओळखायचं एकदा हे बघा त्याचं तोंड देखील एकदम पालीसारखेच येतं लपवते तोंड त्याला रेस्क्यू करून घेते माझ्याकडे ग्लोव्ज आहेत म्हणजे काही साप असे आहेत आपल्या इथे की ते बिनविषारीच असतात हलकत पकडले काही साप असे आहेत मित्रांनो आपल्या इथले की ते बिनविषारीच असतात पण त्यांचा स्वभाव खूप जास्त रागिष्ट असा असतो तर हा वॉल्फ स्नेक ओळखायचा कसा खूप साधी सोपी ओळख याची हे बघा तोंड जे आहे ते तोंड देखील त्याचं एकदम पालीसारखं पाल जसं की मी म्हटलं मुख्य खाद्य ह्याचं पाल आहे तर ह्याचं तोंड सुद्धा एकदम पालीसारखं चपटे बघा आणि अंगावर एक अर्धा एक इंचाचे गॅप सोडले ना की अशा व्हाईट कलरच्या लायनिंग असतात ज्या की त्याच्या मानेपासून पूर्ण शेपटीपर्यंत तुम्हाला बघायला भेटत जाली है बट मुझे भी वहीं से डाउट है कि वो वहीं से आया होगा तर हा बघा मित्रांनो मराठीमध्ये कवड्या इंग्लिशमध्ये वॉल्फ स्नेक तर हा जो साप आहे मित्रांनो किचनमध्ये पाली वगैरे खाण्यासाठी येत असतो आणि सेम याच्यासारखाच एक मन्यार साप म्हणजे हा कवड्या साप आणि मन्यार सापामध्ये खूप लोकांचं खूप कन्फ्युजन होतं मन्यार की कवड्या तर कवड्या जो आहे तो पूर्णपणे मातकट ब्राऊन कलरचा येतो मित्रांनो आणि मन्यार जो आहे तो पूर्णपणे काळसर आणि थोडासा जांभळा कलर चमकतो त्याच्यावर तो आहे मन्यार त्याच्यावर पण असेच व्हाईट कलरच्या लाईनिंग असतात पण त्या दुरेगी लाईन असतात आणि ह्याच्यावर सिंगल पट्टी असते व्हाईट कलरची तर मन्यार जो आहे मित्रांनो तो एक विषारी साप आहे आणि हा जो आहे कवड्या हा एक बिनविषारी साप आहे बघा तर आता आपण याला पॅक करून घेऊ मित्रांनो तर असा साप तुम्हाला दिसला तर याला मन्यार समजून मारण्याचा प्रयत्न करू नका बिनविषारी साप आहे घरामध्ये पाली वगैरे येत असतील तर येऊ देऊ नका खरकटं वगैरेवरती ठेवत जाऊ नका पालींना खाण्यासाठी येतो मी सगळ्यात जास्त याला बाथरूम किचन टॉयलेट या ठिकाणाहून जास्त रेस्क्यू केला आहे विटांची जी घर आहेत विटेचा आणि ह्या सापाचा कलर एकदम सेम आहे विटांच्या घरामध्ये कळून येत नाही हा साप असेल तरी लवकर कारण विटांमध्ये एवढा हरवून जातो ना तो पटकन दिसून येत नाही आणि मन्यार जो आहे विषारी तो पूर्णपणे काळ्या रंगामध्ये येतो बघा
जो बर्तन वगैरह है जहाँ से वो आया उसको साफ करना है कि ऐसा कुछ नहीं? नहीं ऐसा कुछ, ये बिना जिंदा साफ। और एक ही होगा क्योंकि वो आया भी इधर से होगा, देखो विंडो कौन से किचन, ये वाला विंडो से आया होगा, विंडो से इधर से इतना लंबा नहीं घुस सकता ना। मैं मुझे भी ये डाउट था, वो भी कहते हैं, मैंने कहा इतना डाउट था। वो नीचे ड्रेनेज पाइप से तो नहीं लगता ना? नहीं, उसका मुझे भी यही लग रहा है कि किचन के इस, मगर ये खुला हुआ था अभी, ये डोर खुला हुआ था तो वही से आया होगा, क्योंकि ये ना ये डोर खुला हुआ था। नहीं नहीं, इसका कोई संबंध नहीं, क्योंकि ये सांप जो है ना, ये ऐसा सांप है जो दीवार के ऊपर से 11वें 12वें माले तक जा सकता है। ये दीवार के ऊपर चढ़ता है, ये वाली दीवार जो है ना, ऐसे दीवार पे चढ़ जाता है आराम से। एकदम प्लेन रहती है घर की, हमारी फर्शी कैसी रहती है, एकदम ऐसी दीवार पे तो नहीं चढ़ता, लेकिन ये रफ दीवार है ना, आराम से चढ़ जाता है। मतलब हमने 11वें 12वें माले तक रेस्क्यू किया है इसको,